बेल आयकॉन दाबून मिळवा ताज्या व्हिडिओंचे अपडेट्स. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मी आज या ठिकाणी दर्शन घेतलं, अभिषेक केला आणि आज जवळपास मी या ठिकाणी येत असताना मुंबईहून पाऊसच पाऊस पडत आला. पुण्यात पाऊस नाही परंतु आमच्या मराठवाड्यात पाऊस नाही. आमच्या मराठवाड्यात संभाजीनगरला तर त्या ठिकाणी एक हर्सुल तलाव जो पिण्याच्या पाण्याचा आहे तो कोरडा पडला, जायकवाडी भरलं, बाकी मांजरा वगैरे मराठवाड्यातल्या सगळ्या नद्या कोरड्या आहेत. मी गणरायाला तेच मागितलं की आता मात्र मराठवाड्यात दुष्काळ येऊ नको, हा मुंबईत पाऊस पडून काय फायदा नाही, आमच्याकडे पडू दे. आणि आमची मराठवाड्याची जनता त्या ठिकाणी सुखी समजाशी राहू दे, शेतकरी सुना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी त्यांची प्रगती उन्नती होऊ दे, त्यांना अधिक उत्पन्न मिळू दे, ही प्रार्थना मी केली. शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्यात दौरा केला, त्यावेळेस ती शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट होती, ती परिस्थिती दूर कर हीच मी गणरायाला प्रार्थना केली. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडतो. छत्रपतींनी माननीय शिवसेना प्रमुखांच्या हातात दिलेला भगवा झेंडा, माननीय शिवसेना प्रमुखांनी आता उद्धवजीच्या हातात दिलेला भगवा झेंडा, हा डौलांनी फडको आणि शिवसेनेचा राज्य येऊ, हीच मी प्रार्थना या ठिकाणी गणरायाला केली.